नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा अडतळ टूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. आज पिंगळी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आलोय. 15 ऑगस्टला एक जुनं पारंपरिक नामवंत मैदान आहे बिंजूरचं, पहलवान ब्रह्मदादा आयोजित भव्य दिव्य बिंजूरचं मैदान आहे, त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत आयोजक ब्रह्मदादा आहेत, काही जुने नवे बैलगाडी मालक आहेत या क्षेत्रातले, आणि खटाव तालुक्यातले आणि मान तालुक्यातले बैलगाडी मालक उपस्थित आहेत. एकंदरीत दादांच्याकडून जाणून घेऊ मैदानाची रूपरेषा काय. दादा नमस्ते. नमस्ते दादा. 15 ऑगस्ट आपली एक जुनी पारंपरिक तारीख आहे, परंतु ह्याच्या अगोदरची सगळी मैदान माझ्या मते बाढळी फाटीवर झाली आहेत. पहिल्यापासून तुमची फाटी फिक्स आहे, यंदा पिंगळी फाटीवरच का, त्याच्या मागचं काय रूपरेषा आहे? ब्रह्मपैलवान हे नाव पूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात आहे. बरोबर. फ्रेंड सर्कल मोठा असल्यामुळं काय मित्रांच्या प्रेमापोटी आग्रहा खातीर आणि छकड्या मालकांच्या चांगल्या सोयीसाठी ही मैदान पिंगळी या गावात संपन्न करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्या माग पुशेगावचे बापू, मारुती चव्हाण, रवी फायके, अनेक मान्यवरांनी मला आग्रह केला की पिंगळी फाटीवरती मैदान घेतलं तर सगळ्या महाराष्ट्राच्या छकड्या मालकांची मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं सोयीस्कर होण्याची शक्यता आहे. आणि तो कार्यकर्ता माझा कोण तर सागर बाबा जाधव पिंगळीतला, त्याच्या आग्रहापोटी हे मैदान मी इकडे आयोजित करण्यात आलंय. नक्कीच. तर बैलगाडी मालकांना विनंती आहे की जे दादांचं प्रत्येक वर्षी बाढडे फाटीवरती मैदान व्हायचं, ते यंदा पिंगळीमध्ये का घेतलं, त्याचं दादांनी स्पष्टीकरण दिलं की एक मैत्रीपोटी किंवा एक प्रेमापोटी की मुलांचा आग्रह होता की तिकडे दादा तुमचं प्रत्येक वर्ष आहे, तर ह्या वर्षी आमच्या मान तालुक्यामध्ये हे मान भेटावं किंवा मैदान व्हावं बिंजोडचं, ह्या त्याबद्दल दादांनी त्यांना सहकार्य करून दादांनी मोठ्या मनानं ते मान्य करून पिंगळी फाटीवरती हे मैदान घेतलं. रूपरेषा म्हणजे पारंपरिक 15 ऑगस्ट जी तारीख आहे त्या तारखेला फक्त ठिकाण बदली, पिंगळी या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे. मैदान हे बिंजोडचं आहे, बिंजोडच्या सर्व नियमाप्रमाणे मैदान पार पडेल. नक्की. बापू पल्ला किती आहे साधारणतः? पल्ला 1000 फूट पडला आहे, साधारण उराठी आहे. दोन्ही फाट्या 16 फुटाचं अंतर आहे दोन्ही फाट्यांच्या मध्ये, दोन्ही रस्ते एकदम समान आहे. बिंजोडसाठी एकदम नॅचरल आपण म्हणतो त्या प्रकारचं स्थळ आहे, म्हणजे येणार जाणाऱ्या गाड्या, पार्किंग, मुंबईवाल्यांच्या बैलांच्या गाड्या, बघा येणाऱ्या गाड्या, चारी बाजू रस्ता असल्यामुळे कुठली अडचण येणार नाही. नक्कीच. बॅरिकेड आपलं बापू किती फुट? पूर्ण बॅरिकेड आहे, पण 850-900 फुट बंद करूया. बॅरिकेड असताना 1000 फुटाचं बॅरिकेड आणलेलं आहे. बरं, जेणेकरून एखादी गाडी बाहेर गेली तर 900 फुट बॅरिकेड ठेवूया असं मी सगळ्यांचा सल्ला झाला. नक्की. कुठल्या बैलाला इजा वगैरे होतं का म्हणून? का म्हणून. बरोबर. बरं आता बापू तुम्ही पहिल्यापासून मैदान बघताय 15 ऑगस्ट, आता जुने बैलगाडी मालक आहेत तुम्ही, असतात रवी फाळके आहेत, रवी शेट आपले, रवी कंबळे दुखरेडेचे किंवा बाबा खांडे आहेत किंवा दादांचे काही मित्र अमोल पवार तापसिंगचे, हे पहिल्यापासून तुम्ही मैदान बघता दादांचं जसं चालू आहे तसं, म्हणजे बंदीच्या अगोदर बंदीत सुद्धा दादांनी प्रयत्न केला घेण्याचा, ह्या मैदानात कधी तुम्हाला जाणवलं की दादांच्याकडून कुठल्या बैलगाडी मालक अन्याय झाला किंवा असं दादांनी कधी तुमच्या निदर्शनास आलं का तुम्ही बघताय असं? नाही, तसा काही प्रकारच घडला नव्हता. मुंबईत जसं 26 जानेवारीची वाट आपण बघतो तसं आम्ही सर्वच घाटावली महाराष्ट्रातली माणसं 15 ऑगस्टची वाट बघायचो, कारण इतक्या लांब आपण जाऊ शकत नव्हतो बिंजोड, आणि बिंजोड काय आहे, प्रकार काय आहे, ती ब्रह्मदादांनी दाखवून दिला इथं. 15 ऑगस्ट वर्षात आम्ही एकच मैदान भरायचं. बरं, ती 15 ऑगस्टची वाट बघायचो बिंजोडसाठी घाटावर, असं ते मैदान होतं. नक्कीच. मित्रांनो बघा, म्हणजे जे बैलगाडी मालक जुने या क्षेत्रातले असतील, बापू जाधव असतील पुशेगावची, रवी फाळके असतील, अमोल पवार असतील अप्सिंगजी, यांनी सांगितलं की आता बापूंनी थोडक्यात सांगितलं की दादांची आम्हाला माहित नव्हतं किंवा घाटावर माहितच नव्हतं बिंजोड काय, पण दादांनी सांगितलं की म्हणजे बापूंनी की दादांनी ते प्रयत्न केला आणि बिंजोड इथं चालू केलं, एक पारंपरिक तारीख जसे मुंबईला 26 जानेवारी आहे त्याचप्रमाणे घाटावरती दादांनी 15 ऑगस्टची पारंपरिक तारीख झाली. एकदाच होणार मैदान, वर्षात एकदाच कधीच प्रमाणात मैदान झालेलं नाही. नक्कीच. आणि मित्रांनो महत्वाचं ह्यात वैशिष्ट्य काय माहितीये का, की दादांचं वर्षात एकच तारीख 15 ऑगस्ट आहे, त्याच्यावरती दादांचं मला नाही वाटतं दादांचं वर्षभर मैदान पडतं कुठं. दादा ह्या मागचं कारण काय सांगालो, एकच मैदान तुम्ही वर्षात घेता, बरेच आयोजक आहेत की वर्षात एक दोन? हा प्रश्न जर कुठल्या गाड्या छकड्या मालकाला विचारतो बरं होईल. रवी भाऊ नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही एक बैलगाडी मालक आहे या क्षेत्रात, बरेच तुम्हाला ओळखीचे आहेत किंवा बरेच दिवस झालेत, परंतु तुम्ही बघताय किंवा हे दादांनी चालू केलं काय काय आयोजक असे, दोन वर्षात दोन तीन मैदान असतं, दादांचं एकच मैदान असतं, काय सांगाल, काय त्याच्या मागचे रूपरेषा आहे? सर्वप्रथम हे बिंजोडचं मैदान मुंबईवाल्याचे आग्रस्ताव घाटाव पंढरीशेठ फडके यांनी दादांना बरोबर घेऊन सगळ्यात पहिलं मैदान 15 ऑगस्टची तारीख धरून घाटाव सगळ्यात पहिलं मैदान बिंजोडचं दादांना भरवायला लावलं. त्या टायमाला घाटावला 3 फेऱ्याच्या मैदानाचा भरपूर विरोध होता दादांना, पण मुंबईवाल्यांच्या आग्रह असतो दादा म्हणले की घाटावल्या बैल मालकाला आपल्या न्याय भेटत नाही, मुंबईची बिंजूर ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने आपल्या इकडे सुद्धा
प्रत्येक फेऱ्याला एका गाडीवाला गुलाल भेटतो, दोघातल्या एकाला 100 टक्के गुलाल भेटतो, म्हणून आपल्या सर्वसामान्य गाडीवाला न्याय भेटावा म्हणून घाटावलं सगळ्यात पहिलं बिंजूर मैदान ब्रह्मदादांनी आयोजित केलं आणि तीच परंपरा दादांनी कायमस्वरूपी चालू ठेवली आणि इथून पुढे 15 ऑगस्टची परंपरा कायमची चालू ठेवणार आहे. नक्कीच. मित्रांनो, दादांचे आणि स्वर्गीय पंढरीनाथ शेडफडके यांचे संबंध म्हणजे घरगुती संबंध असले, कारण दादांनी दादा पण बऱ्याच ठिकाणी आम्ही असं म्हणजे बाईटमध्ये ना दादांशी बोललो तर दादा सांगत असतात की शेठने त्यावेळेस कसं प्रकारे दादांना विचारलं किंवा दादांना सांगितलेलं की तुम्ही पण ह्या प्रकारे चालू करा. दादांनीही मोठ्या मनानं म्हणजे संबंध चांगले असल्यामुळे दादांनी पण विचार केला बैलगाडी मालकांचा की काय नाही बाबा मुंबईत आहे बिंजोड तर घाटावर पण चालू करू. आणि तीच प्रथा कायम आहे. आता 15 ऑगस्ट तारीख म्हणले की महाराष्ट्रात एकच मैदान पडतं ते म्हणजे पहिलवान ब्रह्मदादा यांचं. तुम्ही बैलगाडी मालक म्हणून काय सांगाल रे भाऊ ह्या मैदाना संदर्भात? आता आम्ही जेव्हापासून घाटावर पहिल्यापासून दादांनी जी बिंजोड चालू केली तेव्हापासून सगळ्यात पारदर्शक आणि सुंदर मैदान, निकालाची रूपरेषा असेल, खाली सुट्टीची पद्धत असेल, बाबा बिंजोडच्या नियमाप्रमाणे जे बिंजोडचे नियम आहेत त्याप्रमाणे पहिल्यापासून दादांचं मैदान इतकं पारदर्शक होतं की कुठल्याही गाडी मालकावरती अन्याय होत नाही. कोणत्याही आजपर्यंत कुठल्याही मुंबईवाल्यावरती सुद्धा अन्याय झाला नाही किंवा निकालावरती धाग्यावरती दादांनी असं कधीच केलेलं नाही की बाबा तुझा माझा बघून निकाल दिला नाही. जे मुंबईचं नियम होतं, जे बिंजोडचं नियम आहेत घाट्यावलं, दोन्हीचं मिळून सगळ्यात ताळमेळ दादांनी आतापर्यंत सगळी जेवढी मैदान केली 15 ऑगस्टची ह्याच्या मागची मैदान बघा आणि इथून पुढची मैदान तुम्ही बघा की एकाही मैदानावरती दादांच्याकडून कुठल्याही बैल मालकावरती अन्याय झालेला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. आतापर्यंत आम्ही प्रत्येक वर्षी यांची मैदान खेळतोय एक जुनं जाणत बैल मालक म्हणून, तर आता आजपर्यंत आम्हाला कधीच कोणती गोष्ट निदर्शन आली नाही की दादाच्याकडे कोणावर अन्याय झालाय असं. घाटावरती कोणावर अन्याय झाला नाही आणि मुंबईवरती कोणावर अन्याय झाला नाही आमच्या आतापर्यंत निदर्शन आलेली गोष्ट. मैदान हे पारंपरिक आहे, गेली 15 वर्ष झालं दादा मैदान घेतात. फडक्याप्पांच्या म्हणजे आम्हाला जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून फडक्याप्पांच्या आग्रहास्तव मुंबईवाल्यांच्या मर्जेखातर दादा मैदान घेत होते. आजपर्यंत कोणताही अडथळा आलेला नाही. काही अपवाद सोडल्यास काही पाठीमागच्या गोष्टींची दिलगिरी व्यक्त करतो दादांच्या वतीनं, त्या गोष्टी पाठीमागच्या विनाकारण काही लोकांनी इश्यू केलेला आहे त्या गोष्टींचा विषय न घेता आता हे जे मैदान आयोजन केलेलं आहे या मैदानासाठी सर्व ठाणे, रायगड, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना जे संपूर्ण बैलगाडी शौकीन आहेत या सर्वांनी उदंड प्रतिसाद द्यावा आणि मैदानाची शोभा वाढावी हीच कळकळीची विनंती. नमस्कार. बरं आता लांबजी संभाजीनगरवरनं किंवा लांबजी येणार आहे तिथं कधी आदल्या दिवशी त्यांची सोय वगैरे? हो, इथं सोय केलेली आहे. आमचा एक जोडीदार आहे दीपक म्हणून, त्यांनी इथं सोय करून ठेवलेली आहे, खाण्याची, पिण्याची, बैलांच्या चाऱ्याची, पाण्याची, त्यामुळे काही अडचण नाही. लांब नाही येणार आणि जरी आदल्या दिवशी जरी आलं तरी काही टेन्शन काहीच नाही. इथं आपल्यासोबत पहिला अनिकेत भाई आहेत. अनिकेत भाई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल तुम्ही दादांचे मैदान बघताय तुम्ही काय? मैदान गेले 10 वर्ष झालं. 15 ऑगस्टला हे भरत आणि 15 ऑगस्ट हे दर स्वातंत्र्य दिनिमित्त हे मैदान भरत. गोरगरिबाच्या बैलांना 100 टक्के तर न्याय आहे. फाटी वगैरे एकदम पुढे थांबायला जागा 100 टक्के मुबलब आहे. बैल बांधायला जागा चांगली आहे. कुठल्या प्रकारे अडचण नाही म्हणजे? कसलीच अडचण नाही. तर तुम्ही काय सांगाल आता एक बैलगाडी मालक म्हणून काय सांगाल? 100 टक्के आम्ही येणार आहे पळायला बिंजोडला. आणि बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? आव्हान म्हणजे सगळ्यांनी यावे, मैदान हे मोठ्या क्षमतेने भरावं ही इच्छा आहे आणि सगळे येतील येणार पण आहेत, त्यामुळे सगळेजण यावे. नक्कीच. बाबा खंड आहेत आपल्यासोबत. बाबा काय सांगाल मैदान दादांनी इकडेच का घेतलं तुमचं म्हणजे मान तालुक्यामध्ये? मैदान इथं पिंगे घेते त्या पाठीमागचं एकच कारण की आमच्या मान तालुक्यातील लोकांना एवढ्या लांब जाऊन मुंबईला हे खाऊ शकत नाही ना आणि गोरगरिबाच्या बैलाला गुलाल भेटला पाहिजे. त्यात महत्वाचं दादांच्या आम्ही मान तालुक्यातले बैलगाडी मालक चालक सगळे आम्ही आग्रहस्थ आमच्या दादांनी इथं मैदान घेतलेलं. हा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदान दादांनी इकडे घेण्यामागचं प्रमुख कारण? ही बिंजोडचं मैदान दादांचं पारंपरिक मैदान आहे 15 ऑगस्टचं. ही 15 वर्षापासून ही परंपरा चालूच आहे. बरोबर. आमची मानखटावचे सगळे बैलगाडी चालक मालक संघटने सगळ्यांचीच एक अपेक्षा होती की दादांनी इथं मैदान घ्यावं. एक सेंटर आपलं पिंगळी म्हणजे सगळ्या बैलगाडी चालकांना मालकांना मुंबईवाल्यासनी मध्य सेंटर पडत होता. बरं. ही एक प्रथमच बिंजोडचं मैदान एवढं मोठ्या प्रमाणात इथं होणारं मैदान आहे हे आम्ही एक विनंती करून दादासनी आग्रह करून इथं पिंगळीमध्ये घेण्यात आवाहन केलं आहे आणि ह्याची जबाबदारी आम्ही एक दादांचा आम्ही एक
चांगलं कट्टर कार्य करत आहे हे आम्ही प्रामाणिकपणे सगळं पार पाडू. बरोबर, नक्कीच. म्हणजे मैदान चांगलं पार पाडण्यासाठी तुम्ही पूर्ण सहकार्य करणार ही आम्हाला दादांनी जबाबदारी दिलेली आहे, आम्ही ती पार 100% पाडू. नक्कीच, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदान पारंपरिकच आहे त्यांचं मैदान, पारंपरिक आहे. आणि पाठी पळाय पण चांगला एक नंबर आहे. आता सर्वांनाच बघितली आहे, सर्व बैलगाडीवाल्यांनी पाठी बघितली आहे. तुम्ही कोणाला काय सांगायचं कारणच नाही. तुम्ही बैलगाडी मालक म्हणून काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना? सगळे सर्वच लोकांनी यावं, आपला माणूस आहे गटाला, सर्वांनी साथ करावी आपली. सर्व लोकांनी यावं, आम्ही पण येणार आहे, तुम्ही पण या. धन्यवाद. आता एक शेवटचा प्रश्न, आपले पारंपरिक मैदान 15 ऑगस्ट, तुम्ही मैदानासाठी कोणाकोणाला म्हणजे कुठल्या बैलगाडी मालकांना किंवा कोणाकोणाशी गाठवली मुंबईवाली किंवा जालना उस्मानाबाद संभाजीनगर निमंत्रित केलंय का बैलगाडी मालकांना तुम्ही? हो, मी निश्चित फोन केलेला आहे. ते 1-15 दिवसापूर्वी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे, मुंबई जालना असो किंवा गाठवल्या लोकांशी. ज्यावेळेस तारीख धरायची होती त्याच्या आधीच मी फोन केला, मी तारीख धरतोय काय करू मैदानाची. त्यानंतर मी मुंबईच्या पाहुण्यांना मी फोन केला, राहुलबाई पाटील असतेली, संदीप माय असतेली, तुमचे बकासूरचे मालक सचिन घरत असतेली, तुमचं सोनू भूपतराव असतेली, तुमचं भारतचे मालक उत्तम गवे असतेली. मी ह्या सगळ्या मंडळींशी कॉन्टॅक्ट केलेला, अनेक अनेक 7-8 जणांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. किरण राऊत बदलापूर ह्यांना मी कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्यांना मैदानावर येण्यासाठी निमंत्रित सुद्धा केलेलं आहे. ती सगळी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे, ती काय अडचण नाही. आता बैलगाडी मालकांना काय म्हणजे बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही? 15 ऑगस्टचं मैदान ही पारंपरिक मैदान आहे आणि ही कुणाचं एकट्या डोक्ट्यात नसून ही सगळ्या छकड्या मालकांचं हक्काचं मैदान आहे. तर ह्या मैदानाला 15 ऑगस्टच्या येऊनशी मैदानाची शोभा वाढवावी आणि मैदानाचा आनंद लुटावा. तर माझी विनंती राहील, येत्या 15 ऑगस्टला मौजे पिंगळी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी येऊन एक जुनं पारंपरिक महाराष्ट्रातलं मैदान आहे बिंजूरचं, पहलवान ब्रह्मदादा आयोजित, या मैदानाला बहुसंख्येने उपस्थित राहून मैदानात शोभा एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जाव, जय शोराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.